जय जवान जय किसान के अध्यक्ष प्रशांत पवार ने एक बार फिर कोल वाशरी का मामला उजागर किया है। इस बार पवार ने सीधा भाजपा पर आरोप लगाया है। उन्होंने कहा कि कोल वाशरी से धोया हुआ कोयला महाजनकों को दिया जाता है, ये काम भाजपा सरकार से जारी है। उन्होंने आगे कहा कि 25 टन कोयला कोल वाशनरी द्वारा खुले बाजार में बिक रहा है। प्रशांत पवार ने इस मामले में मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को निवेदन किया है कि इस मामले की जांच हो। हे जे ब्लैकलिस्टेड कंपन्या ज्या त्याच्यामध्ये इन्वॉल्व झालेले आहेत, का बरं नागपूरच्याच कंपन्या, फक्त एकच कंपनी बाहेरची आहे ACV, 80% काम हे जे आहे हे हिंदवाल्याला दिलं, त्याचा गुप्ता कोलशी संबंध आहे। ज्या दिवशी SIT बसेल त्या दिवशी हे काम बंद करून चालले जातील। यांनी कोळसा कुठे विकला याची सुद्धा ही माहिती, रिजेक्ट कोल कुठे विकला याची माहिती काढायला पाहिजे। आम्ही का RTI मागितली, आम्हाला ते देऊन नाही राहिले। म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेब, आपल्या महाविकास आघाडीवर ज्या पद्धतीनं हे भाजपचे लोक आपल्याला त्रास देऊन राहिले, आपल्या मंत्र्यांना जेलमध्ये टाकून राहिले, हा हजारो करोडचा जो घोटाळा आहे हे भाजपच्या काळातला आहे। तुम्ही एकाची फक्त कॉलर पकडा आणि तुम्हाला हे सगळे घोटाळे बाहेर येतील। ह्या जो टंचाईचा जो भाग आहे हे रिजेक्ट कोल परत यांनी तिच्यात वापरावा, टंचाई होऊ शकत नाही असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो।